एक दुसरं एक म्हणजे तुम्ही या सगळ्या चळवळीमध्ये काम करत होता, तुम्ही शिवसेनेत गेला, त्याच्याबद्दल प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला, सुषमा अंधारे शिवसेनेत जात आहेत, तर त्यांनी असा अनपेक्षित उत्तर दिले, कोण सुषमा अंधारे? तर तेव्हा काय नक्की प्रकाश आंबेडकरांना असं तुमच्याबद्दलचं का राग का असा आहे? नाही मला माहीत आणि नाही नंतर त्यांना, नंतर तुम्ही त्या म्हणजे तुमचा फोटो त्यांच्यासोबतही दिसला की सोशल मीडियामध्ये? विशेष म्हणजे तो फोटो हां आमचा अत्यंत प्रदीर्घ चर्चेनंतरचा फोटो होता ओके आणि तो पुणे विमानतळावरचा फोटो फोटो होता. था यस असं आता त्या खोलात जात नाही, पण असू शकतं, एखाद्याला वाटू शकतं की मला त्याला अनुल्लेखाने मारायचे आहे, ओके किंवा अनुल्लेखाने मारल्यानंतर कदाचित मी असे म्हटल्यावर त्याला कोणी ओळखणारच नाही. तर असू शकतात असे भाबडे प्रयत्न करावेत, ज्याने त्याने ते प्रयत्न पण करावेत. तुम्ही त्यांच्यासोबत एक एक जेव्हा चळवळी म्हणून काम करता तेव्हा सगळे आम्ही पाहतो की सगळ्या डाव्या आरपीआयवाले गट असेल ते एकत्र कुठे ना कुठे एकत्र असं काम अगदी करतात. इवन माझी गणराज्य संघाची हो जी चळवळ होती, हो या चळवळीमध्ये आम्ही बॅन ईव्हीएमची जी मुवमेंट चालवली ना, हां त्या बॅन ईव्हीएमच्या मुवमेंटमध्ये त्यांनी आमच्या स्वाक्षरी आंदोलनात स्वाक्षरी केलेली केली आहे अच्छा त्यामुळे आणि त्यांना आम्ही भेटलेलो आहे 2-4 वेळेला. म्हणजे अगदी शीतल साठे सचिन माळीचं जे प्रकरण प्रकरण होतं झालं होतं कोर्ट मॅटर, त्याही वेळेला मी शीतलच्या आईला घेऊन त्यांना भेटलेली आहे. ओके मग 4-5 वेळा भेटली आहे त्यांना, पण मला त्याच्यात पण काही असं फार वाटत नाही. मी तसा निष्कारण कुणाबद्दल तरी मनात फार किलमिश किंवा कटुता घेऊन वागणाऱ्यांपैकी नाही. मला असं वाटतं की आपण छोट्या छोट्या गोष्टींवर अडकून राहण्यापेक्षा लेट गो करूया, मूव्ह ऑन करून पुढे जाऊया, आपण पाण्यासारखे असूया, जर इथे अडथळा असेल तर वळसा घालून पुढे जाऊया. ओके तुम्ही पंकजा मुंडेंना सल्ला पण दिलेला होता की तुमचं भाजपमध्ये तुमच्यावर अन्याय वगैरे होतोय आणि तुम्ही शिवसेनेत आहे, तर त्या सल्ल्यावर तुम्ही काय मत? आजही तुम्हाला स्पर्धक होतील तिथे? असं कसं होईल सर? बरं कसं सर, जो तो ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने लहान किंवा मोठा होतो, बरं जर असं वाटत असेल तर याचा अर्थ असा आहे की मी कमी आहे, मी कच्ची आहे, माझा अभ्यास कमी आहे, माझा लोकसंपर्क कमी आहे, माझी नाळ कमी आहे, तर मी वाढवली पाहिजे. पंकजाताईंना अडवून मी मोठं होत नसते, किंबहुना कोणीच असं होत नसतं. जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने मोठा किंवा छोटा होतो, त्यामुळे ज्याला त्याला ज्याचा त्याचा वकूब माहिती असतो. आणि पंकजाताई शिवसेनेत आल्या तर मला काहीतरी फरक पडेल, किंवा मी शिवसेनेत आले म्हणून माझ्या आधीच्या लोकांना फरक पडेल, असं वाटणाऱ्यांपैकी मी अजिबातच नाही. तुमचा सल्ला काय आहे त्यांनी यावं? मला आजही वाटतं की खरंच पंकजाताईंनी यावं. पंकजाताईंच्यासाठी हा अत्यंत राईट प्लॅटफॉर्म आहे आणि मला प्रामाणिकपणे वाटतं की भाजपा पंकजाताईंना संपवण्यासाठी आग्रही आहे. भाजपा असं म्हणताना मी भाजपातलं टीम देवेंद्र हे जे नवं वर्तुळ तयार झालेलं आहे त्याला टीम भाजपा म्हणण्यापेक्षा टीम देवेंद्र हा शब्द जास्त संयुक्तिक आहे. ते ना पंकजाताईंना उभे राहू देतील, ना चंद्रकांत पाटलांना उभे राहू देतील, ना चंद्रशेखर बावनकुळेंना उभे राहू देतील. चंद्रकांत पाटलांना संपवण्यासाठीचा करेक्ट कार्यक्रम आता देवेंद्रजींनी सुरू केला आहे, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगितले पाहिजे.